भगवान महावीर जयंती निमित्त वैजापुरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करून आज भगवान महावीरांना अभिवादन करण्यात आलंय। सकाळी शहरातून भगवान महावीरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली, नंतर नागरिकांनी भगवान महावीर यांना अभिवादन करून जल्लोषात भगवान महावीर यांची जयंती साजरी केली आहे। शहरातील गांधी मैदान येथील भगवान महावीर स्तंभापासून सकाळी 8 वाजता प्रकाश बोथरा, प्रफुल्ल संचेती, इंदिराचंद बोथरा, जैन शाळेचे राजू संचेती, स्वच्छता दूत धोंडीराम सिंह राजपूत, मेजर सुभाष संचेती यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत जैन शाळेचे विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जगा आणि जगू द्या असा संदेश देऊन भगवान महावीरांचा जयघोष करीत ही मिरवणूक मुख्य रस्त्यावरून पुन्हा भगवान महावीर स्तंभ येथे येऊन विसर्जित झाली। या स्थळी आमदार रमेश बोरणारे, नगराध्यक्ष शिल्पा परदेशी, उपनगराध्यक्ष साबेर खान, माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी, अखिल शेख, मर्चंट बँक चेअरमन विशाल संचेती, शोभाचंद्र संचेती, राजू पारक नगरसेवक, स्वप्नील जेजूरकर, ज्ञानेश्वर टेके, धोंडीराम सिंह राजपूत, निलेश पारक, डॉक्टर रवींद्र कोठारी, ज्ञानेश्वर सिरसाट, पारस घाटे यांनी स्तंभपूजन करून पालिकेच्या भगवान महावीर रुग्णालयात भगवान महावीरांची भव्य प्रतिमा भेट देण्यात आली। शैलेंद्र खरमोडे, MCN News, वैजापूर।